मध्ये सम्यक समितीचा अहवाल आलेला आहे. आता हा काही अहवाल असा नाही आहे की खूप कॉन्फिडेन्शियल आहे, सभागृहाला कळू नये किंवा राज्याला कळू नये. आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे त्या सम्यक समितीच्या अहवालात काय. माझी अशी धारणा आहे की त्या सम्यक समितीचा अहवाल हा सकारात्मक आहे. कारण असं असूच शकत नाही सभापती महोदय की एखादा कर्मचारी 2005 पूर्वीचा नियुक्त आहे, आपल्याकडे अनुदान नव्हतं म्हणून त्याला आपण पेन्शन पासून वंचित. आझान मैदानावर सभापती महोदय गेली 3 महिने 4 महिने ही शिक्षक मंडळी बसलेली आहे सभापती महोदय, ती उपाशी तापाशी बसलेली आहे सभापती महोदय. या सम्यक समितीचा अहवाल येऊन सुद्धा 15 दिवस 3 आठवडे झालेले आहेत. सभापती महोदय, या राज्याची सगळी शिक्षक मंडळी वाट पाहते की या बाबतीतला निर्णय या अधिवेशनातून काय घेऊन जायचं. आपण इथे जाहीर करा मंत्री महोदय, सभापती महोदय आपल्या मार्फत मंत्री महोदयांना सांगतो की आता जाहीर करा सभापती महोदय, आपल्याला सगळं माहिती आहे. आता ठीक आहे की आता 500 कोटी रुपये आपण बाकीच्या खात्यांना अशाच मदतीसाठी एसटी महामंडळाला दिले सभापती महोदय. व शिक्षक लोक आहेत, या शिक्षकांच्या साठी आपण जर आज केलं नाही सभापती महोदय तर 2-3 वर्षात यातले रिटायर पण होऊन जातील सभापती महोदय. तेव्हा हे राज्य वाट पाहते सभापती महोदय, आपण सकारात्मक त्याच्यामध्ये आज जाहीर करून द्या अशी माझी अपेक्षा आहे.